हॅलो मित्रांनो आरोग्य विभाग गटक आणि गड्ड या पदांसाठीच्या ज्या परीक्षा चोवीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर रोजी झाल्या होत्या त्या परीक्षा शासनाने पूर्णपणे रद्द केल्या होत्या आणि त्यानंतर असं ठरवलं होतं की ह्या ज्या परीक्षा आहेत त्या फेरपरीक्षा घेत्यावेळेस ज्यांनी या पदांसाठीच्या परीक्षेवेळेस हजर राहिले होते त्यांना नवीन पदभरती किंवा नवीन जाहिरातीमध्ये शुल्क भरावे लागणार नाही परंतु शासनाने हा निर्णय रद्द करून आता त्या परीक्षांना उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना शुल्क परत देऊन सर्वांना नवीन अर्ज सादर करावा लागणार आहे एकतीस जुलै रोजी हे शासन परिपत्रक निर्गमित झालं असून त्यामध्ये काय आहे ते पाहूयात यामध्ये सांगितलेलं आहे की आरोग्य विभागाची दिनांक चोवीस ऑक्टोबर व एकतीस ऑक्टोबर रोजी झालेली रद्द झालेली परीक्षेस उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या शुल्काबाबत जो निर्णय घेतला आहे तो काय आहे तर बघूयात तर आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या आधिपत्याखालील क व डपद भरतीकरता चोवीस व एकतीस ऑक्टोबर रोजी रद्द झालेल्या प्र परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता टी सी एस आय ओ एन या कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे म्हणजे सर्वांना अर्ज आता कंपल्सरी करावे लागणार आहेत व चोवीस व एकतीस ऑक्टोबर रोजी रद्द झालेल्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी परीक्षा शुल्क भरल्याबाबतचा बँक तपशील उपलब्ध करून दिल्यानंतर व मेन्यास कंपनीने उपलब्ध करून दिलेली माहिती यांची पडताळणी करून संचालक आरोग्य सेवा यांनी पात्र उमेदवारांचे शुल्क परत करण्यासंबंधीची कार्यवाही करावी या उमेदवारांना पडताळणीसाठी त्यांची माहिती व बँक तपशील भरण्यासाठी आरोग्य सेवायुक्तलय यांनी आवश्यक ती सुविधा किंवा पोर्टल उपलब्ध करून द्यावे उपरोक्त दोन्ही बाबी पद भरतीच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद कराव्यात तसेच आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या देखील प्रसिद्ध कराव्यात म्हणजेच यामध्ये दोन मुद्दे आहेत की आरोग्य विभागाच्या येणाऱ्या भरतीमध्ये सर्वांना अर्ज करणे आवश्यक किंवा कंपल्सरी आहे आणि ज्यांनी या परीक्षेला उपस्थित राहिले होते त्यांचे शुल्क त्यांना परत भेटणार आहे धन्यवाद